Hey you guys, welcome back to my channel. आज सब ब्लॉग अपन मार के बारे में बनाना है एंड आज सब ब्लॉग था मेन मेल हीरो इन दिस बॉय एंड सर आज मेरा बर्थडे है. आज नहीं एक्चुअली काल है बर्थडे होता बट काल फ्राइडे होता म्हणून आम्ही काल है बर्थडे सेलिब्रेट नहीं करू शकलो कारण काल फ्राइडे होता आणि माझं वर्किंग डे होता आणि ही बबलूची स्टँड आहे. हाय बोला नाव सांगा. मी किती सो ही आमची नेबर आहे क्यूटशी छोटीशी हमेशा बबलू सोबत खेळायला येते. तर थोडंफार डेकोरेशन आम्ही घरात करणार आहे आणि मम्मी झोपून गेली आहे तर मला सगळं करायचं एक दिवस करायचं मला काम. नेरिका पण माझी हेल्प करणार आहे ना नेरिका. उगे फोडून देणार तुम्हाला. ठीक आहे चालेल. मग मी आता सगळं सामान घेऊन येते आधी आणि मग फुलचं आपण बाबत. हॅलो गाईज, आम्ही जस्ट आता सगळी खरेदारी करून आलेलो आहोत घरी. रेलिका पण माझ्यासोबत आलेली. हे पुरं मी खरेदारी ते सगळं रेकॉर्ड नाही करू शकले कारण सोबत रेलिका पण होती आणि तिला मला मी जे रोडवरती होतो कामू तर छोटीशी आहे ना ती तर मला तिला सांभाळायचं होतं दॅट्स वाय आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो. आता मी होती मला सामान द्यायची होती ही घंटी आली आहे आणली ही घंटी आणली आहे ही तुला माहिती ही कशी एकदम सिम्पल दिसते ना ही घंटी. ही जर इंचेल असते तर कोणी हॅपी फन पण ती घंटी आम्हाला कितीला भेटली होती का की आम्ही घंटी आम्हाला 40 रुपीजला भेटली वाटते ही 40 रुपीज बिलकुल पण आम्ही केक आणलाय. हा वाला केक आम्ही आमच्यासाठी आणलाय म्हणजे आम्ही बरीच केक खाणार पुन्हा केक हा वाला केक आणलाय आणि हे बी सेम फ्लेवरचे कॅन फूड आणले त्याच्यानी मी बबलूचा केक बनवणार आहे. मला कॅन फूड आम्ही खूप शोधलं पण आम्हाला भेटलंच नाही कॅन फूड आणि पेपर प्लेट आणली बनवून आणली आणि चॉकलेट आम्ही नेलिकासाठी आणले आणि हे ह्याच्यानी आम्ही हॅपी बर्थडेवालं ते असतं ना ते बनवणार आहे मी पेपर पण त्याच्यासाठी चालते. नेलिका सॅड दिसते. हॅलो बोला. हॅलो काय गायक मी ह्याच्यामध्ये सगळं कॅचतो सगळं मिक्स केलं आणि सगळे बेटफ्रूज मी आफ्टर ना आपण ह्याला फ्रीज करणार आहे. फ्रीज केल्याच्या नंतर इट विल टेक अ शेप ऑफ अ केक आणि अजून आपण ह्याला डेकोरेट करणार आहे ते मी तुम्हाला दाखवेन पुढे. आपण डेकोरेशन करणार आहे आम्ही सगळे बबलूच्या बर्थडेसाठी रेडी झालो आहे बट ओनली बबलू इज नॉट रेडी. झोपायच्या मूडमध्ये एकदम झोपायच्या मूडमध्ये सगळीकडे जागा शोधतो आहे आणि त्याला झोपायचं कधी बॅगवर येऊन झोपतो आहे कधी सोफ्यावर झोपतो आहे नुसता झोपतो आहे तर त्याला बर्थडे करायचा आहे आणि बबलू ए बबली आहे बबली नाही रे बाबा माझा बबलू येतो बबलू उठ ना बबलू उठ तुझा बर्थडे आहे टोपी अशी उलटी चालली आहे टोपी कस वाटते तुला बबली अरे पळायच लागला तर वर्ष
चैट फूड तो झालं होतं. बबलू बबलू गो 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 बस 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 बस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. Happy birthday to you. सगळे लोक हॅपी बर्थडे बोलायला लागले, जोराजोराने क्लॅप करायला लागले, एकदम तो घाबरूनच गेला आणि पळायला लागला तो मग इथे तिथे. आणि मग मी कॅन्डल पण कॅन्डल पण मी जळवली, तर मग ते बघून त्याला असं वाटलं की काय होतंय काय माहिती. आणि फर्स्ट टाइमच आम्ही असं बबलूचा बर्थडे वगैरे करतोय ना, खूप घाबरलं पळायला लागलं इथे तिथे. बट एकदा आम्ही कॅन्डल विझवली तर मग तो छान झाला. आणि बड्डे वगैरे पण मग त्यांनी केलं आणि त्याचं फूड त्याच्यासमोर आम्ही ठेवलं की मग तो खायला लागला. मग तो इतका इन्वॉल्व होऊन गेला ना की खाण्यामध्ये त्याचं लक्ष बिलकुल येते तिथे नव्हतं. तो गपचूप तो स्वतःचा मील एन्जॉय करत होता. आणि दिवसभर मी त्या तयारीमध्येच होते, सगळे ते बनवत होते त्याचं हॅपी बड्डेवालं. मग आम्ही बाहेर गेलो सामान आणलं, तर त्या सगळ्यामध्येच मी होते, तर मला त्याकडे जास्त लक्षच देता आलं नाही. आम्ही जास्त खेळलोच नाही त्याच, तर दिवसभर झोपून होतं आणि मी ते माझ्या कामात होते. थोडा टाईम तो बाहेर आलेला पण तेव्हा पण मला त्याला जास्त वेळ देता आला नाही, बिकॉज मी ते सगळं कटिंग वगैरे करत होते. मी तर आज जेवले पण नाही ॲक्च्युली. मी फक्त असं सकाळी मी असं एक बाउल भरून पेरू खाल्लेला. माझं बिलकुल लक्ष नव्हतं त्याकडे. माझं पुरं इन्व्हॉल्वमेंट हे सगळं पॅम्पलेट ते मी कटिंग वगैरे करत होते, त्याचं डेकोरेशन करत होते, त्यामध्येच माझा सगळा वेळ गेला आणि मला बबलूला काय जास्त टाईम देता आला नाही. सो असाच आजचा दिवस गेला आणि छान दिवस गेला. मला हे सगळं रेकॉर्ड करता आलं, थँक गॉड. जास्त मे बी रेकॉर्डिंग इतकी छान नाही झाली, पण इट विल बी अ मेमरी अँड इट विल बी ऑलवेज देअर. तर हा दिवस असा मी असा इकट्ठा असं करून ठेवलेला आहे, तर आय एम हॅपी फॉर दॅट. आफ्टर इयर्स म्हणजे किती असे कितीतरी वर्ष झाल्याच्या नंतर पण मला हे असं खोलून बघता येईल की हां मी असं गेलेलं, असं गेलेलं, असा गेलेला हा दिवस, असं असं झालेलं, सगळं मला असं रिकॉल करता येईल. आणि हे एका जागेवर रेकॉर्डेड राहायचं, आय थँक यूट्यूब फॉर दॅट. आणि सो गाईज, जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत आहात तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि पुढे मी अजून चांगले चांगले व्हिडिओज आणणार आहे. आणि
ऍक्च्युअली माझ्या करिअर मध्ये एक मेजर चेंज मी केला आहे, त्याबद्दल पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे मला. आणि खूप काही गोष्टी, खूप काही एक्सपिरियन्सेस, नॉलेज बेस्ड एक्सपिरियन्सेस पण मला तुमच्याशी शेअर करायचे आहे. चॅनल, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड थँक्यू गाईज.